हॉस्पिटलचा दुसरा दिवस, तर आयसीयूमध्ये आहे. इकडं नाश्ता वगैरे होता, तो उपमान्याचा आहे म्हणण्याचा. तिकडे कॅन्टीनवर कूपन भेटतं आणि ते नाश्ता घेऊन येतात पेशंटसाठी. तो पेशंट खरीकडे बोर झालं होतं. ते गाडगे सर आहेत, मिडल कॉलेजमध्ये असतात, आपल्या लेक्चर आहेत तिथे हिस्ट्रीचे. तिथे भेटले, त्यांचे पण आयसीयूमध्ये कोण वडील आहे, वडील आहे, गप्पा मारत तिथे बसतो. थोडस फळं वगैरे ज्यूस वगैरे घ्यायचा होता, ते घ्यायला जा. आलं तर अगदी जवळच इथे एक आश्रम आहे, तिथं आंघोळी आणि राहण्याची सुद्धा व्यवस्था तुम्ही कधी देऊ शकता. इथं आलं तर तुम्ही आंघोळीला आलो. असा व्ह्यू आहे सुलतानपूर, अगदी दवाखान्याच्या जवळच आहे. इकडे हे आश्रम आहे, इथे राहण्याची आणि दोन्ही व्यवस्था आहे. तर येऊ शकता कधी, जर कधी कोणाला पॅरिसिस वगैरेचा अटॅक आला आणि ते ॲडमिट आहे, तर इथे माफक दरात आहे उपलब्ध. 100 रुपये कॉट घेईल आणि आंघोळ वगैरे 20 रुपये. निघालो आता हॉस्पिटलमध्ये, थोडं फळं वगैरे भेटते का पाहू. घ्यायला आलो तर कुठं भेटते का पाहू फळं वगैरे. कुठं दिसत तर ना तरी पाहू. चला तर मार्केट आहे, फळं सापडले. चला घेऊ फ्रूट घेतले. चला निघूया. मत आहे तर न्यायचं आहे. त्याला वगैरे आले प्लेट जेव्हा आलो तर जेवण करा. खूप चांगलं. किती रुपयामध्ये आलो? 70. सुलतानपूरला आले तर अवश्य हॉटेलला भेट दिला. काय राईस प्लेट आपल्याकडे? 80 रुपये. 80 रुपये आणि व्यवस्थित जेवण आहे. कधी जर नक्की भेट दिला आणि अगदी कॉलेजच्या जवळ मी फ्रंटचा दाखवतो कॉलेजचा. इथेच पॅरिसचे पेशंट वगैरे असतात आणि आजूबाजूचा व्यवस्था आहे. चला आपण निघूया हॉस्पिटलला.